हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण DMER म्हणजेच आपलं जे वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये 4,264 जागा रिक्त आहेत ग्रड्डच्या, आणि त्यापैकी 80% जागा ह्या भरल्या जाणार आहेत अशी माहिती संबंधित विभागाचे जे मंत्री आहेत हसन मुश्रीफ यांनी स्वतः दिलेली आहे. तर ती सर्व माहिती आपण याच्यामध्ये पाहूयात. पण एक लक्षात ठेवा, सार्वजनिक आरोग्य विभागामधील ग्रड्डच्या जागा वेगळ्या आहेत, त्याची माहिती मी तुम्हाला काल आणि सकाळी दिलेली आहे. आणि ही जी ग्रड्डच्या जागा आहेत ना, ह्या DMERच्या आहेत, हे लक्षात असू द्या सर्वांनी. चला तर मग आता आपण डिटेल्समध्ये माहिती पाहूयात. सामान्य ज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जर तुम्हाला GK ई-बुक, TCS, IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई-बुक, TCS, IBPS पॅटर्न विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, टायटल आहे सरकारी रुग्णालयात 14,000 पदं भरती. आता हे 14,000 पदं वेगवेगळी आहेत, आपल्याला ड्रड्डच्या पदांची फक्त माहिती पाहिजे आहे. तर इथे पहा, सविस्तर माहिती दिलेली आहे की अधिष्ठाता 8 पदं आहेत, प्राध्यापक 245, सहयोगी प्राध्यापक 400, सहाय्यक प्राध्यापक 1,008, ड्रड ट्रस्ट 7,756 त्यांची परीक्षा झाली ड्रड्डच्या पायी, तर 3,974. पण ह्या सर्व जागा नाही भरल्या जा, याच्यातल्या 80% भरल्या जातील. आता तुम्ही म्हणाल मी तर आकडा 4,264 सांगितलं, तर सांगतो कसं ते. इथं दंत महाविद्यालयांमधील रिक्त जागा आहेत 3,974, प्लस सरकारी आयुर्वेद महाविद्यालय जे आहेत त्याच्यामध्ये ड्रड्डच्या जागा आहेत पा 210. लक्षात आलं आहे, मग हे दोन्हीची बेरीज जर केली तर 4,264 होतात, आणि त्याचे 80% जागा भरल्या जाणार आहेत. पण ह्या ज्या जागा भरल्या जाणार आहेत ना, ही कशी भरती होणार आहे ती पण माहिती आपण समजून घेऊयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण DMER ड्रड्डमध्ये किंवा ग्रुप डीच्या ह्या जागा आहेत. तर पहा आता, आणि ड्रड्डची ऑलरेडी परीक्षा झालेली आहे, त्याची काय परत आता परीक्षा होणार नाही, फक्त ड्रड्डची होणार आहे. तर भरती कशी होणार आहे ते पहा या ठिकाणी. तर ड्रड ट्रस्ट अवॉर्डातील 5,180 पदे भरण्याकरिता TCS IOEN कंपनीकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. आता पुढे पहा, ड्रड ड सवर्गातील पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहेत. इथं दिले जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्यात येणार आहेत, त्या अनुषंगाने संबंधित संस्थेचे अधिष्ठाता व संबंधित जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगितले. आता ही सर्व माहिती कुठे दिलेली आहे, तर आता जे नवीन मंत्री आहेत या संबंधित विभागाचे हसन मुश्रीफ यांनी विधानसभेमध्ये ही सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. तर पाहूयात आता जाहिरात कधी येते, कारण विधानसभेमध्ये अशा खूप घोषणा होत असतात. मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पण अशा घोषणांचा पाऊस झाला होता विधानसभेमध्ये, पण त्याच्यातली एकही घोषणा भरतीच्या संदर्भात अंमलबजावणी झाली नव्हती. आता याची अंमलबजावणी कधी होती ते आपण पाहूयात. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये 2012 ते 2022 पेपर दिलेले आहेत, ड्रड्डचे सुद्धा पेपर आहेत, आणि सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा परिषदेमधील आरोग्य विभाग यांचे पेपर आहेत. खास करून तांत्रिक प्रश्न याच्यातले महत्त्वाचे आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.